संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूरमध्ये महिलांच्या दही हंडीचे आयोजन करण्यात आले होते। त्या दही हंडी उत्सवात जुळे सोलापूर परिसरातील शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला। अक्षरा कदम हिने दही हंडी फोडण्याचा मान मिळवला। संभाजी ब्रिगेडच्या वतीने तिला विजेते ट्रॉफी प्रदान करण्यात येऊन सत्कार करण्यात आला। तसेच मनाली जाधव हिचा महाराष्ट्र राज्य लोकमतच्या वतीने आयकॉन पुरस्कार हा पर्यावरण विभागात मिळाल्यामुळे तिचाही संभाजी ब्रिगेडच्या वतीने सन्मान करण्यात आला। यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे या दही हंडीमध्ये सहभाग घेऊन हिरो धरला व विविध गाण्यावर नृत्य करून मनसोक्त आनंद लुटला। या दही हंडीमध्ये कर्तबगार महिलांची प्रतिमा लावण्यात आली होती। तसेच चंद्रयान 3 यशस्वी महिला शास्त्रज्ञांचे फलक लावण्यात आले होते। तसेच अंधश्रद्धा टाळा, विज्ञानाकडे वळा, वृद्ध आई वडिलांचा मायांनी सांभाळ करा, डॉल्बीचा वापरता जातीय सलोखा राखा आदी सामाजिक प्रश्नावर स्लोगनद्वारे प्रबोधन करण्यात आले होते। यावेळी माधुरी चव्हाण, पूजा कदम, स्वाती बगले, प्रतिमा माने, प्रियांका शेळके, अश्विनी भोसले, सुनीता चव्हाण, मनाली जाधव, अक्षरा कदम, अनुष्का कंटीकर, स्वर्ण हरिपाठ, सुवर्णा सुरवसे, बेबी कदम, अपूर्व लिगाडे, अनुजा दीक्षित, ममता बोटा, मीरा मरळ, माधवी संगम, रुपाली कुलकर्णी, अनुजा दीक्षित, स्वाती दीक्षित, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राम कदम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, राजेंद्र माने, कार्याध्यक्ष अरुण शेळके, करण लांबतुरे, शेखर स्वामी, रमेश चव्हाण, गजानन शिंदे, मुस्तफा शेख, अमोल सलगर, भीमा घोडके, अनिल गवंडी, सुलेमान पिरजादे, महेश भंडारे, शेखर कंटीकर, ओमकार कदम, ज्ञानेश्वर पवार, प्रवीण जंगिनमठ, सिद्धाराम कोरे, सिद्धू बनसोडे, सचिन हनमाने, सीताराम बाबर, बाळासाहेब उबाळे, नितीन जाधव आदी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते।